नमस्कार मंडळी, आज आपण गटप्रभा 2022 या ठिकाणी आलेलो आहोत आणि या चित्रीकरणमधून तिकुंडी राजाचा अतिशय सुंदर आणि चित्रा कोसा खोंड गाई भरवण्यासाठी चालू आहे तो सांगली जिल्ह्यामध्ये। तर तो खोंड आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत आणि आज योग आला आहे या गटप्रभा प्रदर्शनाच्या निमित्तानं। तर या व्हिडिओमधून पूर्ण सविस्तर माहिती पण भेटेल तुम्हाला आणि दुसरी गोष्ट तुम्हाला या आपले चित्रीकरणमधून बैल प्रत्येक अवयवाने तुम्हाला व्यवस्थित बघता येईल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये आपण मालकाची मुलाखत घेतलेली आहे आणि त्यांच्याकडून आपण त्यांचा पत्ता मोबाईल नंबरही जाणून घेतलेला आहे आणि कमी वयातला हा अतिशय सुंदर देखणा आणि चित्रा कोसा बारीक चिचुळ्या तोंडाचा बैल तर तिकुंडी खाणीमध्ये या वयाचा सध्याच्या घडीला आपल्याला अशा प्रकारची खिलार दुर्मिळ दिसत आहेत। तर आपल्या नातकुळा परिवाराकडून या गोष्टी दाखवण्यात येत आहेत, तर या गोष्टी आवर्जून बघाव्यात ही सर्वांना नम्र विनंती आहे। आणि हा व्हिडिओ का बघावा तर गटप्रभा प्रदर्शनमध्ये जर गर्दी झाली तर प्रत्येक खिलार तुम्हाला बघायला व्यवस्थित मिळणार नाही, त्याचं चित्रीकरण व्यवस्थित होणार नाही कारण तेवढा वेळ आपल्याकडे नसणार आणि गर्दी असल्यामुळे खिलार बघता येणार नाही। त्यासाठी मी अगोदर प्रदर्शन भरण्याच्या अगोदर मोकळ्या वातावरणात प्रत्येक खिलारचं चित्रीकरण करत आहे। तर ज्यांना कोणाला नातकुळा परिवारामधून खिलार बघायचे आहेत, प्रत्येक मालकाची माहिती जाणून घ्यायची असेल तर आपला चॅनल आत्ताच ज्येष्ठ मोबाईल घेऊन सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, त्यानंतर तुम्हाला प्रत्येक खिलारची माहिती मिळत जाईल। चला तर आपण या खोंडाची माहिती किंवा या तिकुंडी राजाच्या मुलाची माहितीपेक्षा व्हिडिओपेक्षा थोड्या वेळात बघणार आहोत, तोपर्यंत चांगला दिसतो पण आणि पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका। काही वेळातच या कोंड मालकाची मुलाखत चालू होणार आहे तर त्यांचंही आपण मत जाणून घेतलेलं आहे या गटप्रभेबद्दल आणि इथं येण्याबद्दल। तर धन्यवाद मंडळी, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या गटप्रभातल्या किंवा या बैलाची माहिती जाणून घेण्यासाठी आणि या बैलाची वासरे जाणून घेण्यासाठी आपण आवर्जून या ठिकाणी परत येणार आहोत किंवा आपला नातकुळा परिवार हा या कोल्हापूर या गावी जिल्हा सांगली या ठिकाणी जाणार आहे तर तेथील अपडेट आपण घेणार आहोत कारण हा बैल सुंदर दिसलेला आहे आज गटप्रभामध्ये आणि प्रथम प्रवेश झालेला आहे या बैलाचा। त्यामुळे एक नातकुळा परिवारात एक आनंद मी व्यक्त करतो की एवढा चित्रा कोसा म्हणा या कलरमध्ये शोभवंत। सर नमस्कार। नमस्कार सर, आपला परिचय सांगा। मदन महादेव पाटील, कोल्हापूर तालुका, मेरठ जिल्हा, सांगली, महाराष्ट्र। सर आपण या ठिकाणी आज आलात, कशासाठी आलात आज? आज इथं गटप्रभेमध्ये खिलार जाणार म्हणजे प्रदर्शन आहे बैलां गायींचं, त्यासाठी मी बैल घेऊन आलेलो आहे। या प्रदर्शनबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? हे प्रदर्शन म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्रामधलं एक भव्य प्रदर्शन मानलं जाते खिलार क्षेत्रातलं। तुमच्याकडे जो खिलार आहे आता सध्या, त्याचं वर्णन सांगू शकाल किंवा त्याची माहिती सांगू शकाल का आम्हाला? मायाड हा कोसा खिलार आहे, त्याचं आता वय 6 जाती आहे 6 जातीमध्ये आहे। तो आम्ही तिकुंडी राजाची पैदास आहे आणि मी हरुगरीचे अशोक कुरी यांच्याकडून मी खरेदी केलेलं आहे आदत असताना। किती रुपयाला खरेदी केलेला? त्यावेळी मी 3.25 लाख रुपये खरेदी केले। साहेब आपला मोबाईल नंबर सांगा। 99-75-48-80-69 85-54-92-91-49 आपलं नाव आणि पत्ता परत एकदा सांगा। मदन महादेव पाटील, कोल्हापूर तालुका, मेरठ जिल्हा, सांगली, महाराष्ट्र। साहेब आपण गाय भरवण्यासाठी दर किती घेतात? गाय भरवण्यासाठी 1,500 रुपये घेतो। 1,500 रुपये दर घेतो? हां ठीक आहे। लांबून आलेल्या गायींसाठी काय तडजोड? लांबून येणाऱ्या गायींसाठी जर आदल्या दिवशी आले तर त्यांचे राहण्याची जेवणाची सोय आम्ही करतो। साहेब या ठिकाणी तुम्ही प्रथम आलात का अगोदर आला होता? नाही मी प्रथमतच आलेलो आहे। प्रथमतः आलो, येताना काही अडचणी वगैरे काय किंवा माहिती नाही असं काही झालं का तुम्हाला? नाही प्रदर्शनाची काय येताना काही अडचण आली नाही, प्रवास सुकर झालेला आहे। ठीक आहे ठीक आहे। प्रदर्शनामध्ये काही म्हणजे तुम्हाला जो काही अनुभव येईल तर तो आपल्या नातकुळा परिवाराला शेअर करा विसरू नका कारण पुढील भागात आपण तुमचा अनुभव या गटप्रभा प्रदर्शनमधील नोंद करून घेणार आहोत। साहेब जरूर सर। ठीक आहे, त्यासाठी हा नातकुळा परिवाराचा नंबर माहीत असेल तुम्हाला, 85-75-20-88-75 नोंद करून घ्या आणि जर किल्लार शेतकऱ्यांची छान आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केला नसेल, शेअर केला नसेल तर करा सर, तर इथली सुद्धा तुम्हाला अपडेट माहिती मिळत जाईल। धन्यवाद सर। धन्यवाद वेळ दिला आणि गटप्रभा प्रदर्शनला आलात आणि प्रदर्शनची शोभा वाढवण्याचा तुमचा एक हातभार आहे तर त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानतो। यांना गटप्रभा प्रदर्शनमध्ये तुमचं स्वागत आहे सर। धन्यवाद। धन्यवाद।